ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या सध्याच्या जगात नात्यांमध्ये दरी निर्माण होतीये. दोन पिढ्यांमधील विचार जुळत नाहीत आणि संवाद हरवत चाललाय. शहरीकरणात ग्रामीण जीवनाचा धागा उसवतोय. अशा वातावरणात नातीच माणसाला मजबूत ठेवू शकतात असा संदेश देणारा साथ सोबत हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करेल असा विश्वास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक रमेश मोरे यांनी व्यक्त केला. 13 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या साथ सोबत या सिनेमाच्या टीमनं आज पत्रकारांशी संवाद साधला. साथ सोबत हा नवा मराठी चित्रपट 13 जानेवारीला राज्यभर प्रदर्शित होतोय. या पार्श्वभूमीवर चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. समाजातील समस्यांचं प्रतिबिंब सिनेमातून उमटत असतं. सध्याच्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात सुशिक्षित तरुण खेड्यांकडे पाठ फिरवतायत. नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं शहरात राहणारी मुलं आणि गावाकडे एकटे पडलेले आई वडील ही सामाजिक परिस्थिती साथ सोबत चित्रपटातून मांडली आहे. पण परिस्थिती असे काही फासे टाकते की या चित्रपटातील नायकाला गावात यावं लागतं आणि त्याचं आयुष्य कसं बदलून जातं, गाव खेड्याकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनात कसा फरक पडतो हे दाखवणारा हा चित्रपट आहे, अशी माहिती निर्माते धनाजी मारू यांनी दिली. या चित्रपटाची कथा सध्याचा ज्वलंत विषय असल्यानं प्रेक्षकांना ही कथा आपली वाटेल असं निर्माते प्रसन्न वैद्य म्हणाले. नायकाच्या भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ तर नायिकेच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी ही नवोदित अभिनेत्री आहे. प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांनी वयाच्या 90व्या वर्षी केलेली भूमिका, तसंच मोहन जोशी यांची वेगळी भूमिका, अनिल गवस यांचा उत्कट अभिनय, कोकणातील निसर्गरम्य स्थळचित्रण हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. कुटुंब व्यवस्थेतील विविध पैलू आपण या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावाकडचं शांत जगणं आणि शहराकडचं धकाधकीचं जीवन हे जेव्हा एकमेकांना सोबत घेऊन चालतात त्यावेळेला जगण्याचा आनंद दुप्पट होतो आणि जगण्यातली जी ध्येय आहेत ती परिपूर्ण होण्याच्या दिशेने अधिक प्रगल्भतेने एकमेकांची साथ सोबत करतात हे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. साथ सोबत या चित्रपटात मी समीर ही भूमिका सादर करतोय. समीर पेशाने डॉक्टर आहे आणि हल्लीची तरुण पिढी आपण जर म्हणायला गेलं तर जे आपल्याकडे आहे ते त्यांना नको असतं आणि जे नाही आहे त्याच्यामागे आपण पळत असतो आणि पैसा असेल, प्रसिद्धी असेल, नाव असेल या सगळ्याच्या मागे पळत असताना जे खरंच मागे सुटलं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे का आपण ज्याच्या मागे पळतो आहे ते जास्त महत्त्वाचं आहे याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.